नमस्कार, माझ्या विविध क्षेत्रातील सर्व मित्रांनो, आपण लोड शेडिंगच्या नावाखाली आपण म्हटल्यापेक्षा सरकार आणि वीज कंपनी यांनी लोड शेडिंगच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्री वीज उपलब्ध करून दिले, ही फॅक्ट आहे. आणि सध्या हिवाळ्याचे दिवस आहे, थंडी, मी म्हणते चिल्ड कोल्ड. त्यातच जी गावे जंगलाला लागून आहेत तेथे जंगली जनावरांचा आहे रोष. त्याशिवाय झुकलेले खंबे, लोंबकाळच्या तारा, कोणती तार कधी कुठं पडून पडली असेल जिवंत नेम नाही. आणि त्यातच अशा जीवघेण्या थंडीत जेव्हा तो हा स्टार्टर चालू करायला जातो तेव्हा हा नागोबा त्या ठिकाणी दबा धरून बसलेला असतो. पहा मंडळी, आपण ठीक आहे, शेतकऱ्यांचा शेती हा पिढीचा धंदा आहे. पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा दिवसा करायचे, पण आता वीज आली, पंप आला आणि म्हणून विजेवर डिपेंडन्स आलं. आणि वीज ही सध्या मला वाटतं मोनोपोली बिझनेस असल्यामुळे घ्यायचं असेल तर घ्या, वापरायचं असेल तर वापरा, जशी आहे तशी देऊ, तुम्ही तुमचं पहा, तुम्ही मरो राहो काही येणार नाही, असा सध्या सगळीकडं ॲटिट्यूड दिसतो आहे. म्हणून कमीत कमी शेतकऱ्यांना तरी शेतीसाठी वीज पुरवठा दिवसा देणं आवश्यक आहे. ठीक आहे, रात्री बाकीचं लोड नसते म्हणून आपण शेतीला वीज पुरवठा देतो, ते प्रॅक्टिकली जरी ठीक असलं तरी मानवतेच्या हिशोबानं बरोबर नाही. पहा, आणि सगळे साप बिनविषारी नसतात. आणि ह्यापूर्वी अनेक स्नेक बाईटसुद्धा होऊन गेलेले आहेत फार पूर्वी काळापासून. म्हणून माझी सरकारला नम्र विनंती की शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा इरिगेशनला देऊन त्यांचा जीव धोक्यात टाकू नका. नाही शॉकनं मेरा तर सापानं चावून मरेल, नाही सापानं चावून मिला तर वाघाच्या हल्ल्यात मरेल. काय काय आणखी काय आणि काय नाही, मरणच मरण. क्षणोक्षणी मरणाचा प्रसंग, क्षणोक्षणी मरणाचा प्रसंग शेतकऱ्याच्या दैवामुळे. कमीत कमी हे रात्रीचं वीज पुरवठा संकट तरी दूर करा, तेवढंच त्याचं मरण दूर जाईल. असो, माशेर रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस बी ॲट नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर, काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. शेतकरी बंधूंनो, घ्या काळजी, घ्या काळजी घ्या आणि जीव वाचवा.